सनाई झालं पाहिजे. बाकी चिवडा खाऊन गेल्या बाया चालू आहे. काय नाही झाला का मग स्वयंपाक नाही झाला अजून पाहायचा म्हटले नाही झाला का म्हणतो. म्हणजे चिवडा तपत आहे चिवडा चालू पण हे मामा चहाचा फुलका मारत आहे लता किंवा म्हणायची गैरी नाही केव्हा दि का तू बरोबर आहे ना कसं बोलवणार आहेस तू अगं छोटासा कार्यक्रम घेतलोय तू जर मला बारशाला बोलवला असता तर तुला साडी घ्यावं लागलं त्याचा तसं नाही घेतो तो गैरसमज आहे अगदी वेळेवर कार्यक्रम बघाल की नाही मामा मला माहित आहे तुझं फोन नाही लावला होता नाही सांगितलो बेकार केला अगं मोठ्या जरी कार्यक्रम केला असतो मी प्रत्येक पाहुण्याला सांगितलं होतं पण अगदी वेळेवरचा कार्यक्रम होय ना त्याच्यामुळे मी कुणालाच सांगितलो नाही किती तू भाग्यवान आहे ग आणि वेळेवर पोहोचलीस बघ आताच कार्यक्रम निपटलाय आणि वहिनी पण आणि तू काळजी कशाला करते तू रागावली आहे माझ्यावर रागावली आहे तर तुझ्या नशिबात होता म्हणून भेटलाय ना मी गरीब होती ना म्हणून तुम्हाला बोलवलं सुद्धा नाही त्यासाठी तर त्या मला भिकाऱ्याच्या घरामध्ये बांधलं माझ्यावर तर त्यांच्यावर कसा काढते तुला साईज पाहिजे ना हे बघ जेवण गिर्यांबरोबर लगेच तुला मी दुकानात येतो झालं ना लगेच दुकानात देतो तुझ्या पसंती साडी घेतली झालं तू काय रे बहिरा गावचे भाऊ नाही बोलवला ते नाही बोलवला तू एक कोणता करू ते भाऊ नाही नको बोलव काय बोलू मामा नाव का ठेवलंय धोनी मामा आणि तुम्ही जेवण करायला बसा आपलं जेवण झालं की लगेच आपण दुकानात जायचं ठीक आहे मामा तुम्ही राहा आणि जेवण कर दोघे मिळून देऊ नाही नाही बाई नंतर जेवण मित्र इथे आले दादाला काहीतरी समजवलं पण बाबाला कसं समजवू जर मी बाबाला जर खोटं नाही काही सांगितलं तर बाबाला सांगावं तुला गेल आणि नक्कीच मला माझा बाबाला मला नक्कीच जवळ करते मला माहिती आहे आणि एकदाच का मला बाबा म्हणून ताब्यात घेतले तर मला कोणाची भीती नाही बाबाला काहीतरी सांगितलं पाहिजे तेव्हाच कुठे या घरामध्ये मला राहता येईल नाही तर मला राहता येणार नाही
बाबा येतील आणि बाबा आल्यानंतर ना मी त्यांना परत सांगते तेव्हाच मला या घरामध्ये फोन येते. हग ए लता हग केव्हा आलीस ग आणि पोरी अशी अशी नाराज का आहेस ग पोरी. मोठे चांगला केलात का तुम्ही बाबा माझा त्या भिकाऱ्याच्या गळ्यामध्ये टाकून माझं सगळं वाटून वाटून करून टाकलं तो माझं सगळं संपूर्ण संसार उद्ध्वस्त करून टाकलं तुम्ही. बाबा त्या घरामध्ये किती जरी इमानदारीने हात म्हटलं ना तरी त्या सासूची वाटवट कधी संपायची नाही हो. आणि ते सळा सकाळपासून काय कपडे तर त्या नवऱ्याची सुद्धा किरकिर कधी संपायची नाही. मग सांगा बाबा त्या घरामध्ये मी राहायचं कस. त्यांनी मला खूप मारलं बाबा आणि मारून मारून मला घराच्या बाहेर हाकलून दिलं. मग सांगा बाबा मी त्या घरामध्ये कसं राहायचं काय सांगू बाबा बाबा तुम्ही श्रीमंत घरातली पाठीला असं म्हणून
अगं मी जीवंत असेपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. अगं पाठीला या गावचा पाठीलाही नाही पाठी. अगं त्या नालायकाला घमंड चढला असेल ना, त्याचा घमंड उतरवायला मला वेळ लागणार नाही. यशवंतराव पाटील म्हणतात मला, यशवंतराव पाटील. काय झालं? अरे हे बघ मामा, काऊ रडते बाई? अरे लताला खूप मारहाण करून तिला घराबाहेर काढलं रे. काढला होय कटा शक्य नाशो बाईने मारला म्हणून बाई रडत आहे. बाई कोटे कोटे मारला मान देवा बाईने वर वर येऊन कसे फुटून गेले. आणून झाले पाहिजे होता. काही नाही लग्न करा लागला. बळाला बाई तू वाचून आली काही होत नाही. किती मारले तर नाही त्यांनी मारो मारला तर मारला पण वाचून आले बोललो. हार राहिला तर मला माझ करते त्याच्यावर सल्ला. या तुम्हाला हे सल्ला सांगतो. आता काय सांगणार आहे? आता आपण जाऊ पोलीस स्टेशन मध्ये. कशाला? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस साहेबा तक्रार करू. अरे पण आपण पोलिसामध्ये कशा प्रकारची तक्रार करायची? अशा पायावर काऊन अन्याय होत आहे म्हणून पोलीस साहेबा तक्रार करू. एकमेकाच्या बदल्या करू लागतो. मग असा अन्याय होता? अरे त्यासाठी आपल्याला वकिलाला भेटायला हवं. अरे आपल्याला वकिलाला भेटायला पाहिजे. आपण वकिलाचा सल्ला घेतला पाहिजे. बरोबर आहे बरोबर. आपण अशा वकिलाकडे जाऊ का पुन्हा आहे ना अंदर म्हणजे त्याला अंदर टाकला तर बाहेर निघला नाही पाहिजे. अशा वकिलाकडे जाऊ. तुकाराम वकील आहे ना त्याच्याकडे आलो जाऊया की ते जिंकला नाही पाहिजे. त्यावेळी नाही का कधी ते जिंकला नाही पाहिजे. पाहिजे वरत जाऊयाची खाली जाऊ पाहिजे जाऊ. बाबा तर माझ्या तावडीमध्ये आले. आता आहे फक्त ती म्हणजे वहिनी. एक साठी जरी का वहिनी माझ्या हातामध्ये जरी आली तर सगळं घराचे इष्टच माझ्या हातात येईल आणि मग मला कोणाची भीती राहणार नाही. मलायानंद बहुधरा मज सुंदर सुखी झाला. मलायानंद
मजा का माहित तू आली कधी नाही कधी देवाची तरी येणार आहे तुला भेटायला देवाची म्हणजे पण बाळू तू होतास कसा पण झालं किती तुझी हालत ना तू काही करतो वगैरे का काही पितो वगैरे का नाही ना तू गुदर तरी छान दिसतो तुला सांगितलं होत ना आपल्या प्रेमासाठी वाटेल ते करीन म्हणून आज आली मी तुला भेटायला आता मला दूर असेल नाही ना आता मला दूर नाही पाठवशील नाही 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 पण मला एक सा चांगली जेवण वगैरे देते का नाही बाई खराब बाई आहे असं ना विषय काही बोलायचं नाही तशी चांगली आहे चांगली आहे माझ्या गेला बाया थोडी खराब आई आहे घरी कुठे राहून दे मी काय नवरा मंदिर हो म्हणजे आता तिची एवढी हिमत चालली आहे तिच्या बापाच्या घरी दोन टाइमचं खायला अन्न नाही मिळत आणि माझ्या बापाच्या घरी दिवसभर खाते त्याचा मान चला करायला तुला सांगून ठेवत आहे तिच्याविषयी काही बोलायचं नाही आणि हो रे ते तुला जेवायला का नाही घेत होत्या फक्त ती येऊते नाही ती जेव कसं काम आहे ना तिची वरा तिथून या घरात नाव नाही सांगणार अग पाहुणे रूप तुझ्या झुरतो मी झुरतो मी झुरतो मी अग मनातल्या मनात मरतो मी मरतो मी मरतो मी माझी राणी माझी राणी माझी राणी माझा सोडत
आवाज हेलो हेलो इकड़े ना जवळ तुझे मित्र त्रण ना खूप चांगलं वाटतं असं वाटतं तुझे